शहर में कोरोना का संक्रमण बड़ी तेजी से फैल रहा है इसलिए नागरिकों ने सतर्कता बरतना जरूरी है साथ ही बिना वजह घर से बाहर नहीं जाना चाहिए कोरोना के लिए उपचार प्रारंभिक चरण में शुरू किया जाना चाहिए साथ ही पालक मंत्री राउत इन्होंने परीक्षण और टीकाकरण में सहयोग की अपील भी नागरिकों से की है नमस्कार मैं नागपुर जिला का पालक मंत्री डॉक्टर नितिन राउत अपना से संवाद साधता है कोरोना महामारी समाजाच्या सर्व स्तरावरील नागरिकांना अत्यंत अडीअडचणीचा सा सामना करावा लागत आहे अशा वेळी आम्ही एकमेकांना धीर देऊन शांततेनं या महामारीला थोपवणे आवश्यक आहे मला कल्पना आहे मी सुद्धा माझे अनेक मित्र या ठिकाणी गमावलेत अनेक आप्त गमावलेत आणि जे आपले जवळचे अगदी असतात त्यांना गमावल्यानंतर काय परिस्थिती होते आपल्या ती त्याची मला पूर्णपणे जाणीव आहे पण मी एक आपल्या नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून एक वडिलांचं काम मला का या ठिकाणी करायचं आहे आणि तुमचं संरक्षण करणं त्यामुळं मला अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी आमची आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस काम करत असून या गंभीर परिस्थितीत सर्वात महत्त्वाचे म्हणजे लसीकरण लसीकरणाला आपण सर्वांनी प्राधान्य द्यायला हवे मला कल्पना है कि लसी करना मदे आहे की लसीकरणामध्ये थोड्याशा अडचणी आहेत परंतु त्या सोडवण्यासाठी मी केंद्र सरकार राज्य सरकार सर्वांचं सहकार्य या ठिकाणी घेऊन महानगरपालिकेचं सहकार्य घेऊन या ठिकाणी काम करतो आहे पंचेचाळीस वर्षावरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लौकर, लसीकरण घ्यावे असे मी आपणास याप्रसंगी आवाहन करतो व्यक्तिगत स्वच्छता सामाजिक आ, अंतर आणि मास्क वापरणे ही आता आमची जवन पद्धती झालेली आहे त्यामुळं घरातून निघताना तोंडावर मास्क असल्याशिवाय आणि अत्यावश्यक कामाशिवाय बाहेरच आपण पडू नये ही ही हीसुद्धा विनंती करायला मी या ठिकाणी विसरू शकत नाही नागपुरात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत वेगळ्या प्रकारचा स्ट्रेन आपल्या विदर्भात आलेला आहे कृपया आजार अंगावर काढू नका ताप सर्दी खोकला अशी प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर आरोग्य यंत्रणेने निर्धारित केलेल्या चाचणी केंद्रांना भेट देऊन प्रथम करोना चाचणी करून घ्या करोना आजारावर अतिशय प्राथमिक अवस्थेत लक्ष घातल्यास तो नियंत्रणात येतो त्यामुळे आजार अंगावर काढून नंतर गंभीर अवस्थेत रुग्ण पाठविण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळं आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे रुग्णांची प्राथमिक अवस्थेत औषधोपचाराला सुरुवात होणे अत्यंत आवश्यक असते यामुळं आपला जीव निश्चितच वाचू शकतो ऑक्सिजन व्हेंटिलेटर रेमडेसिवीर बेडची उपलब्धता आरोग्य यंत्रणा आणखी बळकट करणे हे जसे प्रशासनाचे काम आहे तसेच या गंभीर परिस्थितीत घराघरांमध्ये आपल्या आरोग्याची पर आरोग्याची परिवाराची काळजी घेणे आपल्या सर्वांची व्यक्तिगत जबाबदारी आहे त्यामुळे राज्य शासनाच्या सूचना काटेकोरपणे पाळा गरज नसेल तर घराबाहेर पडूच नका अशी नम्र विनंती मी आपणास हात जोडून करतो आहे चला तर एकमेकांना मदत करूया आणि करोनाशी एकत्रित लढूया नमस्कार